आहे, कारण सगळ्यात जास्त मालिका या सध्या साताऱ्यामध्ये शूट होत आहे आणि हे सगळं होत आहे तर त्यांच्यामुळेच होत आहे. त्याच्यामुळे जसं एखाद्या नाटकामध्ये, एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या मालिकेमध्ये सुपरस्टार ऍक्टर असतो, बरोबर आहे की नाही, डिरेक्टर असतो, सिंगर असतो असं आपण ऐकलेलं आहे, पण सुपरस्टार प्रोड्युसर आम्हाला लाभलेले आहे. तिथे मोठा इव्हेंट आज तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, झी मराठीने ऑर्गनाईज केलेला आहे, पण त्याचा तुमचाही वाटा आहे. तर कसं वाटतंय इतका मोठा 30 फुटाचा पोस्टर आज तुम्ही लॉन्च केलेला आहे? लय भारी वाटतंय. आणि ते पोस्टर नितेशचं लागलंय ह्याच्यात सगळ्यात जास्त भारी वाटतंय. आपल्या सातारचा पोरगा आणि त्याचं हे कटआउट साताऱ्यात लागलंय याचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू नितेश. सगळी झी मराठीची टीम, कारण झी मराठीने ही संधी दिली नसती तर हे या संधीचं सोनं आम्ही करू शकलो नसतो. आणि इथल्या सगळ्या लोकांना, जे इथल्या लोकल टॅलेंटना वाव द्यायचा होता ज्याच्यासाठी ही कंपनी इथे सातऱ्यात सुरू केली, ते माझं स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्यामुळे झी मराठीचे खूप खूप आभार. आणि आता एकच नाही, माझीच नाही तर आता अनेक मालिकांचं शूटिंग साताऱ्यात सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद इथे मला व्यक्त करावा असं वाटतो. आणि थँक्यू, थँक्यू सो मच. हे सातारकरांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय शक्य नाही. तुम्ही आहात, प्रत्येक कुठलीही अडचण असो, लोकेशनची असो, माणसांची असो, काहीही असो, तर माझ्या अडचणी अशा पटक्यात दूर होतात. खरंच माझ्या माहेरची माणसं असं आपण म्हणतो ना, हक्काने काहीही मागितलं तर आपल्याला मिळतं, तसं माझं सुरेख सोन्यासारखं माहेर सातारा असं यात राहून इथे काम करून खूप मज्जा येते, त्यामुळे थँक्यू सो मच.